नमस्कार, मैं अमोल पवार, अकोली न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। मैं आलो आहे रुंबडे गावच्या जो उजवा कॅनल आहे दाता तिथं। 22 तारखेला राम जन्मभूमीचा मुहूर्त साधून राधाकृष्ण विखे असतील पालकमंत्री, अकोले तालुक्याचे नेते असतील मधुकरावजे पिचड साहेब यांनी उजव्या कॅनलचं जे टेस्टिंगचं पाणी आहे ते उजव्या कॅनलचं टेस्टिंगचं पाणी सोडलं खरं, पण रुंबोडी या ठिकाणी असंख्य शेतकऱ्यांना या टेस्टिंगच्या पॅनल कॅनलमध्ये जे पाणी आलेलं आहे त्याचा लिकेजचा सामना करावा लागत आहे। शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचण, या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी मोऱ्या टाकलेल्या होत्या रस्त्यासाठी, त्या मोऱ्या काढण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळं जे 15 ते 20 घरांचा जो संपर्क आहे तो पूर्णपणे गावापासून तुटलेला आहे। या ठिकाणी बोलण्यासाठी आपल्या ठिकाणी काही शेतकरी आहेत। गावामधून कॅनलचं पाणी या ठिकाणी पुढच्या दिशेने झेपवताना दिसते। शेतकऱ्यांना मोठ्या लिकेजचा सामना करावा लागतोय। पिकाचं अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान रुंबोडे गावामध्ये चालू आहे। नेमकी काय काय समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं? छोटा साधा मोऱ्यांचा पूल टाकला होता तो सुद्धा काढून टाकला। जिल्हा परिषद शाळेच्या मुलांची गैरसोय होऊन राहिली। परत चारचाकी वाहनात येत नाही, जाणे येण्याची सगळी आर्थिक टंचाई भासली। आणि पाणी पार शेतात शिरलेले, काहींच्या भर घरात पाणी गेलेले। आणि दळणवळणाची सोय फार अजिबात फुलेली नाही। त्यांनी 4 किलोमीटरून यावं लागतं वस्तीला पाणी नेण्यासाठी। फार शेती पंपासाठी पाण्या चालू बंद करायला जायला अडचण होऊ राहिली। या ठिकाणी रुंबोडे गावचे सरपंच या ठिकाणी आपल्यासोबत आहे। रवी भाऊ, मोठ्या प्रमाणात लिकेजचा सामना आपल्याला शेतकऱ्यांना या ठिकाणी करायला लागतोय। समस्या काय काय आहेत? नाही, आपण 4 दिवसापूर्वी पत्र दिलेलं आहे प्रशासनाला, लिकेज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पंचनामा करण्यात यावा, पण अजूनपर्यंत कोणताही पंचनामा या ठिकाणी झालेला दिसत नाही। नेमकी काय? नाही, सविस्तर खरोखर निळवडणे धरण्याच्या उजव्या कालव्याचं काम खरोखर अपूर्ण असताना प्रशासनाच्या दबाव आणून, म्हणजे कोण श्रेयवादाच्या लढाईमध्ये खऱ्या अर्थानं अधिकारी लोकांवर दबाव आणून हे खऱ्या अर्थाने काम चाललेलं आहे। श्रेयवादाच्या लढाईमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याचं या ठिकाणी फार मोठं नुकसान होतं आहे। मी अधिकारी लोकांना विनंती केली होती, मी आमदार साहेबांना पण लेटर दिलं आहे, खासदार साहेबांशी पण बोललो आहे, मी उपअभियंता आपले शेख साहेब त्यांच्याशी वारंवार माझ्या चर्चा होतात, माने साहेबांशी होत आहेत, ते नवीन आपले आलेले ते मेन साहेब काय ना त्यांचं वर्ग काय काय शेख नाही वैद्य साहेबांशी बोललो आहे। सगळ्यांशी माझी चर्चा झालेली आहे। मी काय बोललो त्यांना की अपूर्ण काम आहे, तुम्ही सिमेंट काँक्रीटीकरणाचा पूर्ण कॅनल होईपर्यंत तुम्ही पाणी सोडू नका। आणि तुम्हाला टेस्टिंग जर घ्यायची असेल, ज्या ज्या ठिकाणी लिकेजचा प्रॉब्लेम आहे ते दुरुस्त करून घ्या, पाणी बंद करा आणि पुन्हा टप्प्याटप्प्यावर या तुम्ही टेस्टिंग ठेवत जा, आणि जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही। आज जर परिस्थिती पाहिली तर लोकांच्या शेतामध्ये ऑलरेडी पाणी गेलेलं आहे, घरांच्या भोवतीही पाणी गेलेलं आहे, मुलांची शिक्षणाची गैरसोय झालेली आहे, पुलाचं काम अपूर्ण आहे, पुलाचं काम या ठिकाणी पूर्ण झालं नाही, विनंती करून सुद्धा प्रशासन ऐकलं नाही। आणि मला वाटतं ही श्रेयवादाची लढाई, निवडणुकीची घाई, श्रेयवादामध्ये मी पाणी सोडलं, माझ्या हाताने पाणी सोडलं गेलं पाहिजे। या श्रेयवादाच्या लढाईमध्ये खऱ्या अर्थानं अकोले तालुक्याच्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। पण मला एक विश्वास आहे, जर कधी बाळासाहेब थोरातांचं जर कधी पालकमंत्री असते आणि कधी जर ते महसूल मंत्री जर आज असते, मला वाटतं ही वेळ खरोखर आली नसती। राम जन्मभूमीचा काहीतरी कार्यक्रम होता, त्या दिवशी श्रेयवाद घ्यायचा होता। 22 तारीख कुठून आणली मला हेच काही पाणी सोडण्यासाठी कळालं नाही। आणि 22 तारखेची घाई केली आणि या घाईमुळं खऱ्या अर्थानं या रुंबोडी परिसरातील अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं मला दिसतंय। तुम्हाला स्पष्ट वाटतं की श्रेयवादामुळे हे शेतकऱ्यांचं नुकसान होतं? श्रेयवादामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय आणि श्रेयवादामुळेच हे सगळे हाल अपेक्षा सहन करावं लागतात। पण मला एक कळत नाही आहे की अकोले तालुक्यामध्ये एवढे महान नेते आहेत, फार मोठे मोठे पुढारी आहेत, फक्त भाषणापुरतेच आहे का ते? आजपर्यंत आंदोलनच करायचे, अकोले तालुक्यातल्या लोकांनी फक्त आंदोलनाला उभं राहायचं, पण ह्या मार्ग कोण कधी काढणार आहे? कोण कधी काय करणार? नेतृत्व बदलतं, परिवर्तन होतं तालुक्यामध्ये, पण ज्या समस्या आहेत ते आहेच। आता मी तर असं बघतो, विकास कामांचे फार मोठे मोठे बॅनर पाट्या लागतात, विकास काय चाटायचा आहे का या गोष्टीला? जर लोकांचे पेटच सुटत नसेल तर विकास काय चाटायचा आहे का या तालुक्यासाठी? लोक अहोरात्र कष्ट करतात, मेहनत करतात, त्या कष्टाचं जर कोणाला जर काय घेणं देणं नसेल तर विकास करून तुम्ही काय साध्य करणार आहे? रस्ते जर तुम्ही केले, रस्ते पर भविष्यामध्ये तुम्हाला करावंच लागणार आहे। धरणं तुम्ही तलाव बांधले ते फुटणार आहे, तर भविष्यामध्ये तुम्हाला ते बांधावंच लागणार आहे। शाळा तुम्ही बांधल्या, शाळा परत काही दिवसांनी त्या पुनर्जीवित करून परत त्या शाळा बांधणारच आहे तुम्ही। पण ज्या सर्वसामान्य लोकांच्या, शेतकऱ्यांचे जे प्रश्न, युवकांचे जे प्रश्न, महिलांचे जे प्रश्न आहेत, हे प्रश्नावर गांभीर्याने अकोले तालुक्यामध्ये कुणीही घेत नाही, ही खऱ्या तर शोकांतिका आहे या तालुक्याची।
अनेक शेतकरी नेते कालव्याचं काम परिपूर्ण पूर्ण व्हावं, क्वालिटी काम व्हावं यासाठी पाठपुरावा करत होते, अनेक आंदोलने या कालव्यांसाठी उभे राहिले. आज कुठेतरी शेतकरी अडचणीत असताना शेतकरी नेते याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. नेमकी काय शेतकरी नेत्यांचं कामच दुर्लक्ष आहे? आजच दुर्लक्ष असं नाही, काम अपूर्ण होतं. उच्चस्तरीयाचं पाणी सोडलं, अंबड वाशेरे नवलेवाडी धुमळवाडी इकडं उच्चस्तरीयची ट्रायल ज्यावेळेस घेतली त्यावेळेस सुद्धा आमच्या परिसराचं असंच नुकसान झालं. भाताचं पीक काढायला आलं होतं, आम्ही सगळी पूर्तता केली, सगळ्या अधिकाऱ्यांना कळवलं, पाटबंधारे विभागालाही कळवलं, तेव्हाही असंच झालं. एक दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. अजित नवदेनी नेतृत्व केलं होतं, लोकांना पाणी गेलं. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. आम्ही एवढे भाग्यवान आहे की आमच्या तालुक्यामध्ये पाण्याची निर्मिती झाली आणि आमच्या जीवावर सगळे जगतात. हे भाग्य हे पुण्य आम्हाला मिळणारच आहे, त्याबद्दल शंका नाही. परंतु ह्या ज्या जो गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे खरंखर कुणीच लक्ष देत नाही, कुणीच लक्ष देत नाही. ही खरं तर शोकांती काही चालू घ्यायची, फक्त भाषणच करायचे, आंदोलनच करायचे, किती दिवस करायचे. जमिनी लोकांच्याच गेल्या, लोकांनी परत जमिनी लोकांच्या गेल्या, लोकांच्या जमिनीमध्ये पाणी जाऊन द्यायचं, पाणी आपल्या तालुक्यातलं चाललंय, याच्याकडे कोणी लक्ष देत नाही, शोकांती काय. अरे भाऊ, तुम्ही या ठिकाणी काल रात्रभर या ठिकाणी प्रशासनासोबत होता. खरं तर ही जर मोरी काढली तो प्रश्न तुम्ही पत्रकारांपर्यंत पोहोचवला. 15 ते 20 घरांचा संपर्क तुटला आहे, शाळेत जायला मुलांना अडचण आहे. शासनाने हा जो पूल आहे तो मंजूर असूनही प्रस्तावित असून तो टाकला गेला नाही, त्याच्याच आधी कालव्याचं टेस्टिंगचं पाणी सोडण्यात आले. नेमकी काय काय समस्या आहेत इथं? श्रेयवादाच्या लढाईमध्ये या ठिकाणी घाईघाई ह्या डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आलं आणि या ठिकाणी जाणारा रहदारीचा नेहमीचा रस्ता आहे तोच प्रशासनानं बंद करून टाकला. मी असं ऐकलंय की जपानमध्ये एका विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत 100 किलोमीटर ट्रेन ही फक्त एका विद्यार्थ्यासाठी चालवली गेली आणि आपल्याकडं या ठिकाणी जो शाळेत जाणारा रस्ता आहे मुलांचा, लहान लहान मुलं झेडपीच्या शाळेमध्ये जात असतात, त्यांचा रस्ताच ह्या ठिकाणी ह्या विभागानं खोदून टाकला आहे. या मुलांनी शाळेत जायचं कसं? रोज या ठिकाणी मोलमजुरी करणाऱ्या स्त्रिया या ठिकाणी जात असतात, त्यांनी पण शेतात जायचं आहे की नाही, किती लांबून त्यांना प्रवास करावा लागणार, ते शेतात वेळेवर पोचतील का, मुलंही शाळेत जातील का, हा प्रश्न या ठिकाणी खऱ्या अर्थानं आहे. धन्यवाद. खरंच पाहायला गेलं तर अनेक प्रश्न या रुंबोडे गावात उजव्या कॅनलच्या पाण्याने उपस्थित झालेत. नेत्यांनी खरंच श्रेयवादाची लढाई न करता शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणंही तितकंच महत्त्व आहे. प्रतिनिधी आकाश पांजाबीसह मी अमोल पवार, अकोले न्यूज, रुंबोडी, अकोले.